नमस्कार, तेजस किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत कोलंबी मसाला। आता ह्यामध्ये मी तांदळाची पिठी पण वापरलेली आहे। मी एक टीस्पून घातलेलं आहे, पण जर का तुम्हाला खूप घट्ट नको असेल तर तुम्ही अर्धा टीस्पून घेतलं प्रमाण तरी चालेल, कारण एक टीस्पूननी जरा जास्त घट्ट होतं। चला आता सुरू करूया। हां, तर आपण ही कोलंबी निवडायला घेऊया। ही कोलंबी निवडताना हे बघा, ही अशी निवडायची। हे ह्याचं टोकं आहे, हे असं काढून टाकायचं आणि हे इकडून असं धरायचं आणि हे साल काढायचं आणि ही अशी शेपटी नुसती असं धरायचं आणि लास्ट धरायचं आणि असं खेचायचं शेवट एकदम। आणि मी ही ह्याचा आतली ही लाईन असते डायजेस्टिव्ह सिस्टीम, ती पण काढते, कारण ती पण काढलेली चांगली असते, म्हणजे पोट वगैरे बिघडत नाही। आता ही दुसरी पद्धत, आता एका पद्धतीने मी तुम्हाला निवडून दाखवली, आता दुसऱ्या पद्धतीने पण दाखवते। अशी कैची घ्यायची आणि त्या कात्रीने हे बघा, हे असं डोकं कापलं हे असे पाय तोडून टाकले हे। आणि हे पण या कैचीने कापून टाकायचे। आणि ही जी डायजेस्टिव्ह सिस्टीम असते ती असा हात घालून अशी खेचून काढायची, आणि पाहिजे असेल तुम्हाला तर हे डोकं पण असं काढून टाकायचं। आणि परत कात्रीने हा शेपटाकडचा भाग तोडायचा, म्हणजे कोणाकोणाला सालं हवी असतात कोलंबीची, कारण त्या सालांनी पण चव वाढते रश्श्याची, म्हणून ही पण पद्धत यूज करते। आता ही सगळी कोलंबी निवडून मी पाण्यात टाकलेली आहे। आता ही तीन वेळा अशी धुवायची स्वच्छ, ही अशी चोळायची आणि अशी धुवायची। हा, आता ही कोलंबी मी धुवून ठेवलेली आहे। आता ह्याला लागणारं साहित्य आपण बघूया। ह्याला लागतंय मसाला, हळद, मीठ, हिंग, त्यानंतर 7-8 लसणाच्या पाकळ्या आहेत। ही कोलंबी थोडीशी आहे म्हणून ह्याला हे थोडंसं आलं, एक मिरची, एक मोठं आणि एक छोटं अशी दोन कोकमं मी घेतलेली आहेत, आणि थोडंसं ह्या चमच्यानी एक चमचा तांदळाचं पीठ एक टीस्पून एवढं घेतलेलं आहे। आता आपण हे सगळं कोलंबीला लावू, तांदळाचं पीठ नंतर लावायचं आहे शेवट। आता आपण ही बघा, ही अर्धा चमचा हळद, हे थोडंसं हिंग, एवढं हिंग, त्याच्यानंतर एक चमचा मसाला। मसाला तुमच्या आवडीप्रमाणे घ्या, कोणाला जास्त तिखट लागतं कोणाला कमी तिखट लागतं, आणि हे मीठ। हे सगळं कोलंबीला मी लावणार आहे, असं मिक्स करायचं। आणि हे एक पळी तेल असं लावायचं आणि मिक्स करून साधारण एक तास ठेवायचं। जर घाई असेल आणि अर्धा तास ठेवलं तरी चालेल, काही बिघडत नाही। हा, आता ही कढई मी तापत टाकलेली आहे, ही कढई चांगली तापलेली आहे। आता ह्याच्यात मी दोन पळ्या तेल टाकणार आहे। आता तेल चांगलं तापलेलं आहे। आता ह्या तेलामध्ये मी बारीक कापलेला कांदा टाकणार आहे। हा कांदा असा थोडासा हलवायचा आणि त्याच्यात हे ठेचलेलं आलं आणि लसूण टाकायचं। आलं आणि लसूण ठेचूनच टाकावं, पेस्ट न टाकता, कारण त्यांनी चव चांगली येते। आता हा कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतायचा।
बघा, आता कांदा असा चांगला लाल झाला साधारण. मी हे करताना नेहमी लोखंडाचं तवा किंवा कढई लोखंडाची वापरते. आज मी लोखंडाची कढई वापरली, म्हणजे त्याच्यात ना चव चांगली येते. हां, आता बघा हा कांदा असा लाल झालेला आहे. शक्यतो लोखंडाच्या भांड्यात करावं हे, म्हणजे चव चांगली येते. आणि आता ह्याच्यावर हे कोलंबी अशी टाकायची. आणि ही अशी मिक्स करायची. गॅस मिडियमवर ठेवायचा. आणि कोलंबीला पाणी सुटतं. मिक्स झाली. आता त्याच्यावरती असं झाकण ठेवायचं. आणि ज्या भांड्यात आपण हळद मसाला लावलेला आहे ते पाणी ह्याच्यावर टाकायचं. म्हणजे जर टाकायला लागलं आतमध्ये पाणी तर हे गरम पाणी टाकायचं. हे झाकण हळूच काढायचं, पाणी त्याच्यात शक्यतो पडलं नाही पाहिजे. हे बघा, हे असं आपोआप त्याला हळूहळू पाणी सुटत जातं. आणि असं हे 2-3 वेळा हलवायचं. आता हे परत असं झाकण काढलं. हे बघा छान आता पाणी सुटलंय. असं जरा हलवायचं. आज माझ्याकडे कोथिंबीर नाहीये लॉकडाऊनमुळे, नाहीतर कोथिंबीर घातली की अजून सुरेख लागतं. हे ह्याच्यात असं थोडस पाणी घालायचं. आणि ही 2 कोकमं बाजूला ठेवली होती मग, अशी ही कोकमं पण टाकून द्यायची. कोकमं नसतील तर चिंच टाकली तरी चालतं. असं थोडस उकळून द्यायचं. आणि त्याच्यात हे मगाशी तांदळाचं पीठ आहे त्याच्यात पाणी घालून हे असं पातळ केले मी. हे तांदळाचं पीठ असं सारखं करत हळूहळू टाकायचं. म्हणजे घट्ट होतं, म्हणजे ते हळूहळू घट्ट होतं आणि तुम्हाला पाहिजे तेवढा रस्सा राहतो. म्हणजे भातावर किंवा भाकरीशी असा खायला बरा पडतो. आणि हे जर तुम्ही लोखंडाच्या कढईत करत असाल किंवा लोखंडी तव्यात, तर आपल्या त्याच्यात कोकम किंवा चिंच असं आंबट घालतो. म्हणून हे झालं की ताबडतोब स्टीलच्या भांड्यात काढून घ्यायचं, कारण लोखंडाच्या भांड्यात जास्त वेळ आंबट ठेवलेलं चांगलं नाही. आता हे थोडा वेळ तांदळाचं पीठ टाकलं त्याच्यामुळे थोडा वेळ मी शिजू दिलं. आता मी काढून दाखवते. हे आहे आपलं कोलंबीचं सुखं म्हणतात, कोलंबीचं लिप्त म्हणतात किंवा कोलंबी मसाला म्हणतात. हे झालं कोलंबीचं सुखं. आता कोथिंबीर माझ्याकडे असते तर ह्याच्यावर वरून कोथिंबीर टाकली तर आणखीन छान दिसतं आणि लागतं पण छान. आता हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा. थँक्यू.